केंद्र सरकार घटना दुरुस्त आरक्षणाचा मार्ग थांबा 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 पण 50% जी मर्यादा आहे ती कमी झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. मी माध्यमातूनच हे बघितलं की केंद्र सरकारने काल कॅबिनेटला अशा प्रकारचा निर्णय केला की 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्याचं जे इंटरप्रिटेशन केलं होतं की राज्यांना अधिकार नाही ते केंद्राला आहेत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन हे केंद्र सरकारने केलं आहे आणि राज्यालाच सगळे अधिकार दिले आहेत. आता हे अधिकार मिळाल्यानंतर ही सगळी जबाबदारी निश्चितपणे राज्याकडेच येणार आहे. मात्र मी अतिशय जाणीवपूर्वक स्पष्टपणे सांगतो, श्री अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या सरकारमधल्या लोकांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही, त्यामुळे ते रोज नवीन बहाणे या ठिकाणी सांगतात. खरं म्हणजे इंदिरा साहनीचा विषय अतिशय स्पष्ट आहे. आता राज्य सरकारला पहिल्यांदा मागास घोषित केल्याशिवाय पुढची कारवाई करता येत नाही, ते सगळे अधिकार राज्याचे. आरक्षण तर नंतरचा विषय असतो, पहिला विषय असतो मागास घोषित करणं. ती कारवाई करण्यापासून राज्याला कोणी रोखलंय? ते का राज्य सरकार करत नाही? अजूनपर्यंत त्याच्यावर एक पाऊलही सरकार पुढे गेलं नाही. अशोकराव चव्हाणांना जर असं वाटत असेल की मराठा आरक्षणाचा अभ्यास असलेले किंवा मराठा आरक्षणाकरता आंदोलन करणारे हे सगळे लोक हे मूर्ख आहेत, यांना समजत नाही, तर हा त्यांचा वेडेपणा ठरेल. म्हणजे मी त्यांना वेडे वगैरे म्हणत नाही, नाहीतर तुम्ही शब्द असे चालवाल, पण हा त्यांचा वेडेपणा ठरेल. सगळ्यांना समजत आहे की ते कशा प्रकारे आपली जबाबदारी ढकलतायत. मग मी आता अशोकरावांना जर असं म्हटलं की तुम्ही म्हणता ना पुढचं संविधान संशोधन, मग अशोकरावांनी जबाबदारी घ्यावी. सोनियाजींचं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवावं, ममताजींचं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवावं, अखिलेशजींचं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवावं, यादवजींचं, लालू प्रसादजींचं किंवा त्यांच्या मुलाचं तसं पत्र त्यांनी पाठवावं. वेगवेगळ्या ठिकाणी हे जे काही 22 पक्षांची त्यांनी युती केली आहे ना, मग या 22 पक्षांचं पहिल्यांदा कन्सेन्सस तयार करा आणि यांचं सगळ्यांचं पत्र त्या ठिकाणी पाठवा. त्यांना हे माहिती आहे आणि या सगळ्या पक्षांनाही माहिती आहे की आमच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारलाही संविधान संशोधन करता येत नाही. आणि इंदिरा सोहानीच्या केसमध्ये हा मुद्दा बेसिक स्ट्रक्चरशी निगडीत केलेला आहे, त्यामुळे त्यांना या मर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्यांना आपली जबाबदारी टाळायची आहे आणि केंद्र सरकारवर जबाबदारी टाकायची आहे. पण आता कोणीही इतकं वेळ उरलेलं नाही, मूर्ख उरलेलं नाही, सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. माझं आव्हान आहे या सरकारला आणि विशेषतः अशोकराव चव्हाणांना, आपल्या जबाबदारीपासून पळू नका आणि नाहीतर सांगा, स्पष्ट सांगा की आम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्यास स्वारस्य नाही, आम्ही ते देणार नाही. आणि जर द्यायचं असेल आपल्या भूमिकेपासून न पळता या ठिकाणी आपण राज्य सरकारने जी कृती करायची ती करून दाखवा.